शिव सण जेवायला डब्बा आणला आहेस ना? अगं त्याला मराठी कळणार आहे का? मराठी भाषा ना समजते नाही हम, पर समझ जाएंगे, सीख रहे हैं। चांगले आ रहे खाना खाने? जी नहीं, आप लोग चलिए, हम आते हैं। क्यों, वो डिब्बे वाली दोस्त नहीं आई क्या? जी वो ठीक है, चल गो। गौरी जी सुबह से भूखी होंगी, नीतू ने नहीं खाया होगा तो उन्होंने भी नहीं खाया होगा। वेणू से बात करनी चाहिए। हाँ हाँ, हेलो हेलो सर। सर हम शिव बोल रहे हैं। हाँ यस सर, यस सर, बोलो बोलो सर। क्या हुआ है वेणु, कहाँ हो, किसके साथ हो? हाँ सर, ते मी ऑफिसला येतो, ते माझ्या बरोबर एक मैत्रीण, हाँ मैत्रीण आहे माझ्या बरोबर। मी तू सॉस पाहिजे तुला, मी तू नीतू आपके साथ है? हाँ यस सर, यस 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 सर। ते आम्ही ते थोडं खातोय ना, ते खूप भूक लागलाय, तर ते मी त्या माझ्या मैत्रिणीला सोडून येतो ऑफिसला। हम और घोरी जी सुबह से भूखे हैं और आप लोग वहां पर ठूस रहे हैं। थैंक यू सर, थैंक यू सर। जाला जाला जाला, आता नको सर, बस जाला बस जाला, आम्ही येतो सर, येतो। बॉस चिडलेत का खूप, तुला जायचं आहे? नाही नाही नाही, डोंट वरी, तू सँडविच का, मी बॉसला मॅनेज करतो। हां सर सर टेन्शन नका घेऊ, मी येतो ऑफिसला सर, मी येऊ ना सर, मी आहे ना। हां ओके सर, बाय सर। कंटिन्यू। सॉरी तुला माझ्यामुळे उशीर झाला ना। इट्स ओके, तू किती चांगला आहेस आणि किती काळजी करतोस ना माझी। गौरी पण तुझी खूप काळजी करते, म्हणून ती शिवला अजून हो नाही बोलली, ती तुझ्यासाठी तिचं प्रेम सॅक्रिफाईस करायला तयार आहे, त्यामुळे प्लीज नीतू तू तिच्याबद्दल काय गैरसमज करून नको घेऊ प्लीज। ती माझी बेस्ट फ्रेंड होती, तिने माझ्यापासून सगळंच लपवलं का? तू हर्ट नाही झाला पाहिजे म्हणून ती तुला काय बोलली नाही, पण तू टेन्शन नको घेऊ, तू त्या दोघांच्या मध्ये असेल ना तर ती गौरी शिवला कधीच हो बोलणार नाही, ती पूर्ण लाईफ असंच राहायला तयार आहे। एक तुला सांगू की प्लीज रागावू नको, ते दोघं एकमेकांना आधी भेटले आणि तू नंतर शिवला भेटली, मीतू तू त्या दोघांच्या मध्ये, मला तू खूप आवडते मीतू। पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य, किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदुळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस। कृती, प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदुळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं। तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात। मामी कोणता भक्त हात मारतो आहे, ध्यानात इतके मग्न आहात। बाणायला भेट घ्यायची आहे देवी, वाटलंच मला ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे, तिच्या दृष्टीने हे सारच गोंधळून टाकणार आहे, अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे। नमस्ते अंकल जी, हमें आपसे कशा करता आलेस तू इथे, बिकीची चारी कर रहे ना, काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझं जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर, अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं, खपवून घेणार नाही मी सांगतो तुला, मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव, हा पोलिसात देणार होतो तुला, केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी। मामा आता आपण काहीच करू शकत नाही। पण
पण आर्चीस हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो, मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?